सेकंड मॅच असेल या सकाळच्या सत्रामधली, परंतु तत्पूर्वी गणरायाच्या चरणी मी नतमस्तक होतोय. तसेच राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, तसेच राजे छत्रपती संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करून या दुसऱ्या मॅचसाठी मराठीतून धावतं वर्णन ऐकवण्यासाठी येतोय मैदानाच्या आतमध्ये. जी लढत आपण पाहणार आहोत ती वारणे इलेव्हन आणि वेळापूर. वेळापूर या संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारले आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले वारणे इलेव्हन या संघाला. तर दोन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय बॅटिंगला तयार असतील संकेत आणि अमोल. परंतु यावेळेला पहिलं मी विनंती करतोय रेनोशी या संघाचा संघनायक. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचा आहे, आपला सन्मान घेऊन जायचा आहे. कारण जरी आपण पराजयाला सामोरं गेला असाल तरी पण आपला सन्मान इथं मात्र केला जातोय आपल्या संघाचा आणि तो मात्र स्वीकारायचा आहे आपण. तर येऊया मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंगची सजावट जर पाहिली तर पॉईंट आहे, कव्हर पॉईंट आहे. एक डीप कव्हरला आपण पाहतोय तैनात क्षेत्र जो आउट फील्ड म्हणजेच 30 yards जे सर्कल आहे त्याच्या बाहेर आहे. तैनात एक मिड ऑफ आहे, मिड ऑन एक लॉंग ऑफ आहे की लॉंग नाही तिकडे लॉंग ऑफ लॉंग ऑफ आहे ना तो लॉंग लेफ्ट लेफ्ट हँड साठी ना लेफ्ट हँड साठी तो लॉंग ऑन. तर लॉंग ऑन आपण पाहतोय म्हणजे आउट ऑफ सर्कल आणि एक एक स्क्वेअर लेग एक आपण पाहतोय एक डीप मिड शॉर्ट मिड विकेट आणि एक मिड ऑन. यावेळेला पहिला बॉल असेल. ओहो पहिल्या बॉलवर आपण पाहतोय बाद होतोय बॅटर हिट विकेटने फलंदाज बाद झालेला आहे. कारण बघा तुम्हाला जेव्हा तुम्ही शेफल होता जास्त शेफल झालात किंवा बॅकफुटवर जास्त गेलात तर यष्ट्या ज्या आहेत त्याला तुमचा पाय लागू शकतो. ही काळजी घेणं गरजेचं आहे खरं म्हणजे फलंदाजांना. परंतु इथे बघा चूक केली आणि त्याला मात्र परतावा लागतोय तंबूच्या दिशेने. फलंदाज संकेत हा मात्र मी म्हणे दुर्दैवारित्या तंबूच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. परंतु त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर अरुण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण पाहिलं तर आर्यन स्ट्रायकर गोलंदाज आहे पहिले षटक हाताळण्यासाठी. चार षटकांचा सामना आणि चार षटकांमध्ये नक्कीच मी असं म्हणेन 40-45 धावा करण्याचा मनसोबा असेल तो म्हणजेच वारणे इलेव्हन या संघाचा. पाहू या त्याला मात्र खरा ठरतोय का. कारण नाणेफेकीचा कौल जरी त्यांच्या विरुद्ध गेला असेल किंवा त्यांच्या बाजूने नसेल लागला परंतु यावेळेला मात्र त्यांना फलंदाजी ते करावं लागेल. अर्थातच बॅटिंग चांगली करावं लागेल त्यांच्या फलंदाजांना त्यांच्या संघाच्या साठी. परंतु यावेळेला गोलंदाजीसाठी तयार आर्यन. आता मात्र नवीन बॅटर अरुण मैदानाच्या आतमध्ये. राईट हँडने बॅटिंग करणारा अरुण यावेळेला मात्र क्रीजवर आपण पाहतोय. दोन पंच सुद्धा आज मात्र मैदानाच्या आत तैनात आणि तीक्ष्ण नजरेने सर्व. यावेळेला आपण पाहतोय हवेत बॉल आहे आणि इथे मात्र झेल घेतला जातोय. आदित्य होता आपण पाहतोय स्क्वेलेक अंपायरच्या दिशेला तिथे तैनात होता आणि त्याच्या हातात मात्र झेल दिलाय तो अरुणने. कारण त्याला पूल करायचा होता परंतु तेवढा त्याला त्याचं बी असं बडेन शरीरावर संतुलन नव्हतं या स्ट्रोकवर संतुलन नव्हतं आणि इथे मात्र त्याला सुद्धा परतावं लागते तंबूच्या दिशेने. दुसरा हादरा बसोय दुसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आहे 0 आणि बघा 0 धाव्यांवर मात्र 2 फलंदाज हे बाद झालेले आहेत. आत्ता मात्र 0 जी कोंडी आहे ती फोडावं लागेल आणि 0 बाहेर येतोय का. कारण बघा पहिली जी सुरुवात ती मात्र 0 होते आणि इथे मात्र सुरुवात मात्र झाली होती 0 धावेनेच. म्हणजे धावसंख्या नाही आहे कारण सध्या 1 धावीच्या प्रतीक्षेत जरूर हा संघ असेल वारणे इलेव्हन आणि
या एक धावेसाठी मात्र इथे नक्कीच मी म्हणेन झगडावं लागतं पहिल्या एक धावेसाठी, कारण दोन फलंदाज हे बाद झालेले आहेत. म्हणजे गोलंदाजीचा जर विचार केला तर अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अरुणच्या माध्यमातून, आणि अरुण इथे मात्र अचूक लाईन लेंथ मी गोलंदाजी सध्या तरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला पुन्हा एकदा तयार असेल अरुण सर. यावेळेला आपण पाहतोय कव्हर पॉईंटच्या दिशेला, इथे बॉल ट्रॅव्हल झाला, स्ट्रोक चांगला सजवला, परंतु फील्ड सुद्धा बॅकअप चांगलं दिलं फिल्डरने जो कव्हरच्या दिशेला फील्ड करत होता तो. मात्र आपण पाहतोय कव्हर पॉईंटचा जो फिल्डर आहे त्याच्या हातातून थोडीशी नक्की मी म्हणून बॉल निसटला, म्हणजे थोडंसं गच्च क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु त्याला बॅकअप चांगला दिला आणि इथे मात्र एक धाव अर्जित केली. म्हणजे एका धावेचं इथे अकाउंट ओपन होतोय आणि फलंदाज विकास आपला अकाउंट ओपन करतो. यावेळेला स्ट्राईकवर असेल अमोल. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय, बरोबर सर्कल भेदण्याचा प्रयत्न झाला आणि यशस्वी होतोय, सीमारेषा पार चौकार, पहिला चौकार पाहायला मिळतोय अमोलच्या बॅट मधून. बघा नॉन स्ट्राईकला जो अमोल होता प्रतीक्षित होता, मी कधी स्ट्राईकवर येतोय, कारण जी पडझड आहे ती मला थांबवायची होती आणि मला धावा मात्र जमवायच्या माझ्या संघासाठी. आणि इथे मात्र त्यांनी पहिल्या चेंडूला फेस करताना मात्र चौकार आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला लागवलेला आणि यावेळेला मात्र धावा असतील धाफलकावर पाच. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक मार्गस्थ जरूर आहे, पहिल्या षटकामध्ये दोन धक्के जरूर दिले संघाला वांडे या संघाला, परंतु आता मात्र त्याच्यातून सावरताना त्याच्यातून आपल्या संघाला उभारी देताना यावेळेला अमोल. यावेळेला आपण पाहतो बॉल पिच झाल्यानंतर सरळ उजव्या एसटीच्या बाहेर निघून जातोय, कोणतीही धाव मिळत नाही, डॉट बॉल येतोय. म्हणजे कमबॅक चांगलं केलं गोलंदाजाने, कारण चौकार आला होता तदनंतर मात्र डॉट बॉलची सांगता होताना आपण पाहतोय मैदानाच्या आत. यावेळेला शेवटचा बॉल असेल या मिंडेडरी पॉवर प्लेच्या षटकामधला हा शेवटचा बॉल. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, परंतु हवेत बॉल होता आणि इथे बघा चूक करतोय कव्हरचा फिल्डर आणि त्याच्या हातातून झेल निसटतोय. झेल म्हणजेच काय की हा तुम्ही म्हणजे ही हा झेल नाही सोडला तर तुम्ही मॅच सोडल्यासारखं होतं, कारण हा फलंदाज पुढे किती उद्ध्वंस या सामन्यामध्ये किंवा किती उद्ध्वस्त करून टाकतो या सामन्याची चित्र ते पाहणं गरजेचं असेल, कारण तुम्हाला इथे एक एक झेल घेणं फार महत्वाचं आहे. कारण मित्रांनो इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला तर जॉन्टी रूट्स हे एक मोठं उदाहरण होतं पॉईंटच्या, म्हणजे जी ऑफसाईडची जी फील्ड होती त्याच्यामध्ये तो पॉईंटला तैनात असायचा आणि ते तब्बल 1999 मधला तो मॅच ते आठवा जेव्हा तो एक्स्ट्रा प्लेअर होता आणि तो जेव्हा फिल्डिंगला आला तेव्हा त्यांनी तब्बल 5 झेल टिपले होते आणि एक्स्ट्रा फिल्डर असून सुद्धा किंवा एक्स्ट्रा प्लेअर असणारा तो जॉन्टी रोड्स मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन गेला होता. म्हणजे किती महत्वाचं आहे आणि हे एकमेव उदाहरण आहे या क्रिकेटच्या विश्वामधलं. आणि अशा वेळेला जर तुम्ही झेल सोडलात तर तुम्ही झेल नाही तर तुम्ही मॅच सोडताय. तुम्ही एक एक झेल तुम्ही एक एक धाव वाचवणं फार महत्वाचं आहे या क्रिकेटच्या पटलावर जेव्हा तुम्ही टेनिस क्रिकेट खेळत असता तेव्हा. येऊया दुसऱ्या या षटकाकडे वळूया. विशाल दुसरं षटक हाताळण्यासाठी आपल्या संघाकडून येतोय गोलंदाजी मार्कवर, तो कॅप घालून मात्र इथे गोलंदाजी करतोय. स्ट्राईकवर असेल, हवेत बॉल आणि इथे बघा लॉंग ऑनला झेल टिपला गेला आणि परतावा लागेल तिसरा फलंदाज मात्र बाद होतोय. धाव संख्या आहे धाव फलकावर फक्त 6 आणि तिसरा फलंदाज अमोल, ज्याच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला होता कव्हरच्या दिशेला लाजवाब स्ट्रोक सजवला होता त्यांनी, आता मात्र तो सुद्धा बाद होऊन तंबूच्या दिशेने. तेजस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहणार आहोत, परंतु जी पडझड आहे ती कुठेतरी थांबवा लागेल. जिथे तुमच्या या संघाला चांगल्या धावसंख्येचा जर विचार केला, म्हणजे एक टार्गेट चांगलं सेट करायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी स्टँड द्यावा लागेल, कुठेतरी भागीदारी तुम्हाला बिल्टअप करावा लागेल, अन्यथा तुमचा संघ अडचणीत येऊ शकतो. सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गणेश सर जी पडझड झाली ती कुठेतरी या दोन बॅटरना इथे थांबवावं लागेल, कुठेतरी एक चांगली पार्टनरशिप यांना बिल्टअप करावं लागेल, अन्यथा तुमचा संघ मात्र इथे मी असं म्हणेन की अडचणीत येऊ शकतो किंवा पराभवाच्या छायेत जाऊ शकतो. आणि ते जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला इथे नक्कीच धावा जमवा लागतील किंवा धावा तुम्हाला एक चांगल्या सेट करावा लागतील या आपल्या संघासाठी. पुन्हा दुसरा बॉल घेऊन विशाल,
त्याच्यासाठी फुल टॉस बॉल होता परंतु त्याचा फायदा उठवता आला नाहीये आणि इथे डॉट बॉल येतोय. बघा फुल टॉस बरोबरी असते क्रिकेटमध्ये परंतु त्याचा फायदा उठवता आला नाहीये आणि त्यामुळं मी म्हणेन सहा धावा फक्त धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगल्या धावा बनवायच्या असेल तर तुम्हाला चौकार षटकार मारावं लागतील. यावेळेला बघा फुल टॉस बॉल आणि स्ट्रेट टू फिल्डर. काऊ कॉर्नरला तैनात असलेला फिल्डर चूक करतोय आणि झेल सोडल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी सुद्धा कॉल दिला फलंदाज तेजसने आणि धावा असेल धाव फलकावर आता आठ धावा धाव फलकावर. तीन फलंदाज बाद वाणे इलेव्हन हा संघ प्रथमतः इथे फलंदाजी करतोय. दुसरा सामना आहे या आजच्या पहिल्या दिवसातला. यावेळेला बॅक फुटवर गेला इनसाइड आउट आपण पाहतो. स्ट्रोक खेळला गेला लॉंग ऑफला प्रोटेक्शन होत फील करेपर्यंत एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. एका धावेने धाव फलक नऊच्या घरामध्ये. तीन फलंदाज बाद नऊ धावा. परंतु तुम्हाला नक्की जी तुमची गाडी आहे सध्या या दुसऱ्या षटकामध्ये फर्स्ट आणि सेकंड गिअरवर चाललेली आहे तुम्हाला थर्ड आणि फोर्थ गिअर टाकावंच लागेल. स्ट्रोक चांगला आहे आपण पाहतो. फटका सरळ लॉंगच्या दिशेला फील करेपर्यंत एक धाव. एका धावेने दहा. दुहेरीमध्ये वाणे इलेव्हन संघ पोहोचतोय. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधला. दुसरं षटक हाताळण्यासाठी विशाल कंजूसी गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. ओहो स्टँड अँड डिलिव्हर सरळ फेकून दिलंय. सहा धावांसाठी येतोय षटकार. व्हॉट अ शॉट. शेवटपर्यंत नजर मात्र बॉलवर ठेवली होती आणि शेवटच्या क्षणाला खडे खडे मारला होता बरोबर जो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ जे फिल्डर आहेत बरोबर त्याच्यामध्ये. म्हणजेच आमचा कॅमेरामॅन आहे त्या कॅमेरामॅनला सलामी दिली या पहिल्या षटकाराने. षटकार कोणाच्या बॅट मधून आलाय तर फलंदाज आहे तेजस. धाव संख्या आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर 16. 16 लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा जरूर पाहायला मिळत आहेत. परंतु हा षटकार फार महत्वाचा होता गणेश सर कारण ज्या धावा कुठेतरी थांबल्या होत्या म्हणजेच ज्या कुठेतरी त्यांना चांगलं एक टार्गेट सेट करायचं असेल किंवा त्यांना त्यापर्यंत पोहोचायचं असेल तर हा षटकार त्यांना खूप महत्वाचा ठरला होता शेवटच्या बॉलवर. म्हणजे एक जर आता सरासरी आपण पाहिले दोन षटकांमध्ये ते 800 मात्र येऊन ठेपलेली आहे आणि ही गरजेची आहे कारण तुमच्या संघाकडे जेव्हा चांगली सरासरी असेल तेव्हा समोरचा संघ नक्कीच मी म्हणेन दडपणात येऊ शकतो. म्हणजेच चांगली धावसंख्या जर उभारली गेली तर समोरचा संघ हा थोडासा दडपणात जरूर येईल. परंतु सध्या मी असं म्हणेन यावेळेला बघा बॉल फुलटॉस होता त्याला डीप स्क्वेअर लेग ला इथे बॉल गेल्यानंतर काय दिलंय एक डिक्लेअर असेल बॉ धाव त्यामुळं एकच धाव मिळेल कारण बरोबर सर एका धावेने 17 धावा. धाफलकावर आपण पाहतोय गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्कवर. हा ट्रॅकरचा बॉल उजवेष्टीच्या बाहेर फायदा उठवता आला नाही. खडे खडे मारण्याचा प्रयत्न झाला. बघा क्रिकेटमध्ये तुम्हाला फुटवर्क फार महत्वाचं आहे. बॉपिंग क्रीजचा वापर जो फलंदाज करतो ना त्याच्या बॅटमधून चांगले धावा पाहायला मिळतात. जर तुम्ही खडे खडे मारला तर बॉल तुमच्या बॅटवर येणार नाही. यावेळेला डावे एष्टीच्या बाहेर दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. वाईडचा इशारा येतोय. बोलवे आम्ही बरोबर विपरीत आम्ही समालोचन करतो म्हणजे आमचा जो स्टेज आहे आमचे जे कॉम्बॉक्स आहे तो बरोबर विरुद्ध दिशेला आहे. म्हणजेच आम्ही दोन्ही एंड कडून जे काय चाललंय ते आम्ही पाहतोय परंतु समोरासमोर जर असतो आम्ही स्ट्राईक किंवा नॉन स्ट्राईकच्या मागे. परंतु तसं आम्हाला दिसायला सध्या विकेटचं पतन पाहायला मिळतं मैदानाच्या आत. चौथा फलंदाज हा बाद होतोय. चौथ्या विकेटचं पतन पाहायला मिळते. धावसंख्या आहे धाव फलकावर 18. विकास बाद झाल्यानंतर आतिश येईल त्याच्या
त्याची जागा घेण्यासाठी. परंतु इथे बघा, मगाशीच त्याचा उल्लेख करत होतो, जर थोडीशी पार्टनरशिप बिल्डअप चांगली झाली तर तुमच्या धावसंख्या तुम्हाला धावफलकावर चांगल्या दिसेल, अन्यथा तुम्हाला मात्र अडचणीला सामोरं जावं लागेल. हे वारंवार यासाठीच सांगतोय कारण इथे बघा, तिसऱ्या चौथ्या या विकेटसाठी पार्टनरशिप बनत होती, परंतु कुठेतरी त्याचा ब्रेक देण्याचं काम मात्र अक्षयने केले आणि अक्षय चांगली गोलंदाजी करतोय. हा प्रकारचा बॉल हवेत बॉल आहे, परंतु बॉल खाली असेल. लॉंग ऑनचा फिल्डर झेल टिपतो, अगदी लोण्याचा गोळा टिपावा तसा मात्र इथे झेल टिपलेला आहे. परतावं लागेल, पाचवा धक्का बसेल संघाला, वाळवणी इलेव्हन या संघाला, आणि इथे पाचवा धक्का बसतोय. अतिशच्या माध्यमातून अतिश फलंदाज हात आपण पाहिला, तो मात्र बाद होतो शून्य धावेंवर, म्हणजेच निराशा करून तंबूच्या दिशेला वाटचाल करताना पाहतोय. खऱ्या अर्थाने जर क्रिकेटमध्ये तुम्हाला जर खेळायचं असेल तर शांत डोकं ठेवूनच क्रिकेट खेळावं लागेल. म्हणजेच बघा, गावस्कर किंवा आपल्या द्रविडचा जर विचार केला तर ते नेहमीच त्यांच्या ज्या त्यांच्या मुलाखती असतात त्याला तेव्हा सांगतात की तुम्ही डोक्यावर बर्फ घेऊन ठेवून मैदानामध्ये उतरलं पाहिजे, तुम्ही शांत डोक्याने तुमचं क्रिकेट खेळलं पाहिजे. म्हणजेच काय की आता जो अतिश होता त्याला विचार करायला हवा होता की आपल्या पडझड आहे, ऑलरेडी आपल्या संघाची होती, अशा वेळेला आपण असा मोठा हवेत स्ट्रोक मारणं चुकीचं ठरणार आणि ते ठरलेलं आहे. या वेळेला फुलटॉस बॉल हवेत बॉल आहे, पुन्हा एकदा बॉल खाली फिल्डर येईल आणि बघा झेल सोडला जातो आणि वन बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. खरा फिल्डिंग, मगाशी त्याचं उदाहरण मी दिलं होतं, फिल्डिंग मध्ये किती क्रिकेटमध्ये फिल्डिंग किती महत्वाची आहे त्याची, परंतु बघा त्याचा उपयोग झालेला नाही आहे. आणि या टिप्स जेव्हा जेव्हा आमचे समालोचक आम्ही देत असतो, या टिप्स क्रिकेटपटूंना खेळाडूंना घेणं गरजेचं असतं, त्याच्यातून काहीतरी शिकायचं असतं. क्रिकेटमध्ये नेहमी तुम्ही मैदानामध्ये उतरता तेव्हा प्रत्येक दिवस प्रत्येक मॅच ही वेगळी असते आणि त्याच्यातून काहीतरी तुम्हाला शिकायचं असतं. यावेळेला मात्र आपण पाहतो एक धाव जरूर येते, मिडॉनला फिल्डर तैनात होता, त्याच्या हातामध्ये हा स्ट्रोक खेळला गेला नवीन फलंदाज किशोरने आणि धावसंख्या असेल धावफलकावर आता मात्र 23 आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 फलंदाज तंबूत परतलेले आहेत आणि 23 धावा धावफलकावर आहेत, ते म्हणजेच वाळणे 11 या संघाच्या. नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करतोय, तर मी विनंती करेन हरचंदी आणि एस एस सी देवळी या दोन्ही संघनायकांना माझी विनंती असेल, आपण टॉस का बॉसच्या मंचावर यायचं आहे. जो बॉक्स केलेला आहे टॉस का बॉस चा जो बॉक्स जो आमचा आहे त्या बॉक्सच्या ती दिशेने यायचा आहे, ती नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. जशी इनिंग संपेल आपण लवकरात लवकर आमच्या टॉस का बॉसच्या मंचावर हजर राहायचं आहे, ही विनंती आहे आणि या विनंतीला आपण नेहमी मान द्याल ही माझी विनंती आहे. अभिजित शेवटचे षटक हाताळण्यासाठी डेथ ओव्हर असेल, म्हणजेच निर्वाणीचे षटक असेल, परंतु या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे कारण सध्या 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. वाळणे 11 हा संघ फलंदाजी करताना पहिलं सत्र आहे, म्हणजे पहिल्या इनिंगची इथे सुरुवात आपण पाहायला मिळाली आणि त्या 3 षटकांमध्ये 23 धावा जमा केलेल्या आहेत. यावेळेला बॉल आपण पाहतोय डावे एसटीच्या बाहेर, बॉल गेल्यानंतर पंचांनी मात्र वाईडचा इशारा आमच्या दिशेने दिलाय, त्यामुळे एक धाव ऍड होईल, एका धावीने 24 धावा असेल धावफलकावर. परंतु या षटकामध्ये 16-17 धावा जर जमा केल्या तर एक 40-41 धावांचं टार्गेट मी म्हणेन नक्कीच चांगलं असू शकतं, म्हणजे फायटेबल स्कोर आहे कारण क्रिकेटमध्ये अजून अशी कोणतीही धावसंख्या आलेली नाहीये किंवा ती अजून निर्माण झालेली नाही जी विजयाची निश्चिती येऊ शकतो. कारण सध्या बघा आपण क्रिकेटमध्ये पाहिलं लो स्कोरमध्ये सुद्धा मॅच विन करून दिलेले संघ किती वेळा पाहिले आणि जास्तीत जास्त संघ जास्तीत जास्त धावा ठोकलेला संघ सुद्धा पराजयाच्या छायेत गेलेला आपण पाहायलाय. यावेळेला बॅटर स्ट्रोक चांगला सजवलाय, काऊ कॉर्नरच्या दिशेला फील्ड केल्यानंतर इथे फ्री केली गेली आणि एक धाव अर्जित केल्या गेल्यानंतर धावसंख्या असेल 25 धाव फलकावर. 5 फलंदाज बाद आहेत वाळणे 11 संघाचे. गोलंदाज अभिजित इथे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकवर आपण पाहणार आहोत. तेजस भोसले, तेजसला यावेळेला मोठे स्ट्रोक मारावे लागतील आणि यावेळेला पुल शॉटअप पुल बॉल हवेत आहे, झेल घेतला जातोय. बघा मिडॉनच्या दिशेला
इथे झेल घेतल्यानंतर मात्र परतावा लागेल ते म्हणजे तेजस भोसलेला सहाव्या विकेटचं पतन पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रोक थोडासा बी म्हणेन त्याला हा स्ट्रोक परफेक्ट खेळता आला नाहीये. मी असं म्हणेन थोडासा बॅकफुटवर अजून गेला असता आणि मग बॉडी संतुलन चांगलं ठेवलं असतं तर हा स्ट्रोक त्याला मिड विकेटला चांगला सजवता आला असता. परंतु इथे कुठेतरी हा नाही नाही ते असं झालं ते बघू मागे जाऊ नको जास्त. थँक्यू. धाव संख्या आहे दहा फलकावर 25 आणि सहाव्या विकेटचं पतन पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे कुठेतरी गोलंदाजी ही चांगली पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी झाले सध्या तरी वेळापूर या संघाची. हा ट्रॅकर बॉल या बॉलला बघा फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर तिथे मात्र एकच धाव असेल. डिस झोन आहे त्यामुळे एकच धाव मिळेल. एका धावेले 26 धावा धाव फलकावर. वाणे 11 संघ प्रथमता फलंदाजी करतोय. धाव संख्या फक्त आहे ती धाव फलकावर 26. सहा फलंदाज हे मात्र बाद झालेले त्यासाठी त्यांना सहा फलंदाजांची बलिदान द्यावा लागले असं मी म्हणेन. परंतु इथे मात्र वरचढ ठरलाय तो गोलंदाजी करणारा संघ अर्थातच वेळापूर. स्ट्रोक चांगला आहे अराउंड द कार्पेट आपण पाहतोय. गाऊन स्ट्रोक या लिमिटेड षटकांमध्ये कमी पाहायला मिळतात. फील केली जाते थोडं फ्लम्बिंग झालं तेवढ्यात मात्र दुसरा धावायचा कॉल दिला गेला आणि दोन धावा मात्र अतिशय सुंदर रनिंग द बिटवीन विकेट मैदानाच्या आत पाहायला मिळाले आणि दोन धावा चपातीने पूर्ण केल्या गेल्या. धाव संख्या धाव फलकावर असेल 28 लॉस ऑफ 6 विकेट्स. लास्ट ओव्हर प्रोग्रेस शेवटचं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला बॅकफुटवर गेल्यानंतर कव्हर पॉइंटला इथे ट्रॅव्हल झाला बॉल. एक धाव मिळते दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि दोन्ही धाव पूर्ण झालेल्यानंतर 30 धावा असेल ह्या फलकावर. किशोरने चांगला कॉल लिहिला आणि बघा क्रिकेटमध्ये तुम्हाला धावा जमवायच्या असेल तर तुमचं रनिंग विकेट चांगलं असावं लागत आणि ते इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला 30 धावा ह्या फलकावर. स्ट्राईक वर आहे फलंदाज सचिन. चांगली फलंदाजी करतोय सध्या. दोन दोन धावा जरूर घेतोय परंतु शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर टार्गेट सेट करतील. किती टार्गेट सेट केलेले हा बॉल ठरवेल. यावेळेला बॉल हवेत आहे. कवर्स मधला फिल्डर येतोय डीप पॉइंटला आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. झेल टिपल्यानंतर सातवा धक्का मात्र जरूर बसेल तो म्हणजे वाणी 11 या संघाला. आणि सात फलंदाज तब्बल बाद झालेले आहेत. 3-4 षटकांचा इथे खेळ संपुष्टात आलाय. धावा आहे 10 फलकावर. 30-31 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. म्हणून मी मगाशी उल्लेख केला होता की शेवटचा बॉल हे टार्गेट सेट करेल. चला पंचांना थोडस पाणी पुरवा कारण पंच बघा पंच मायबाप पंच परमेश्वर असतात आणि कारण एक एक निर्णय त्यांना त्यांच्या कटाक्ष नजरेने त्यांना परफेक्ट द्यावा लागते त्यामुळे त्यांना पाण्याची सुद्धा त्यांनी गरज आहे आणि त्याची त्यांनी मागणी केले. 30 धावा 31 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. 31 धावांची गरज असेल वेळापूर या संघाला आणि या वेळापूर संघ हा कशा धावा चेस करतोय येणाऱ्या आपल्या पुढच्या सत्रामध्ये नक्कीच आपल्याला कळेल. परंतु थोडीशी विश्रांती घेऊया आणि नक्कीच मी थोडे 2 मिनिटांची विश्रांती घेऊन तुमच्या साठी पूर्णच हजर राहील. परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्ही ऐकत राहा पाहत राहा आई पद्मावती देवी चषक 2024 मध्ये. नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करतो हरचंदी आणि SSC देवळी या दोन्ही संघनायकांना प्लीज टॉस का बॉच मंचावर यायचा आहे आणि नाणेफेकीचा कोल करण्यासाठी आपल्याला दोन्ही संघनायकांना मी विनंती करतोय. या आमच्या विनंतीचा मान राखून आपण लवकरात लवकर याल हीच अपेक्षा.
आई पद्मावती देवी चषक 2024 मध्ये पुण्याचे एकदा मी समालोचक सूर्यकांत गमरे आणि माझ्या सोबत आज आपल्या समोर एक गोड आवाज आहे गणेश बोर्गे सरांचा आणि नक्की त्यांचं सुद्धा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये स्वागत आहे. सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. सर्व जे आमचे खेळाडू मान्यवर आहेत त्या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि नक्कीच या स्पर्धेला आज खऱ्या अर्थाने सुरुवात पहिला दिवस उद्याचा अंतिम दिवस शेवटचा दिवस असेल या स्पर्धेचा. परंतु आज मात्र तब्बल 12 संघ एकमेकासमोर झुंज देतील लढत देतील आणि या पूर्ण दिवसाचा जर लेखाजोखा जर आपण पाहिला तर संध्याकाळी आपल्याला नक्कीच कळेल की कोणता संघ उद्या या होणाऱ्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल. परंतु त्यासाठी चाललेली ही धडपड ही लढत युद्ध हे क्रिकेटचं द्वंद्व पाहायला मिळेल मैदानाच्या आत आणि एक चांगलं आयोजन आपण पाहतो. ग्रामस्थ मंडळ पाली अंतर्गत क्रिकेट संघ पाली आयोजित ही स्पर्धा आई पद्मावती देवी चषक 2024 दुसरं सत्र ऐकण्यासाठी पाहण्यासाठी पुन्हा एकदा मी तुमच्या समोर हजर. आमच्या सोबत क्षितिज आमचा गुणलेखक जोडलेला आहे आमच्या या आपण युट्यूबच्या माध्यमातून जे अपडेट आपण पाहतोय आणि ते आमचे सूरज म्हात्रे आणि हे सर्व आमचे कॅमेरामॅन असू दे आमचा कॅमेरामॅन सर्वेश या सर्वांचं स्वागत. पहिला बॉल पॉइंटच्या दिशेला झेल टिपला जातोय. टेक कॅच विन मॅच पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे बघा कव्हर जो पॉइंटला आहे त्या पॉइंटचा फिंडर हा मात्र झेल टिपला गेल्यानंतर पहिला बॅटर मैदानाच्या बाहेर जातोय. पहिल्या विकेटचं पतन आर्यन बाद होतोय. पहिला धक्का आणि पहिला हादरा बसून जातोय तो आर्यनच्या माध्यमातून. किशोर गोलंदाजी चांगली करतोय. बघा मगाशी त्यासाठीच गणेश सर मी उल्लेख करत होतो की कोणतीही अजून क्रिकेट विश्वामध्ये अशी कोणतीही धावसंख्या उभारली नाहीये जी विजयाची तुम्हाला शाश्वती देऊ शकते. बघा इथे 30 धावा पहिल्या जे वार्डे 11 या संघाने बनवल्या होत्या त्या 30 धावा डिपेंड करायच्या आहेत. परंतु त्या सुद्धा करण्यासाठी इथे धडपड चाललेली आहे. पहिला हादरा बसलेला आहे. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळते मैदानाच्या आत आणि बरोबर पॉइंटला झेल टिपलाय आणि पॉइंटचा जो फिल्डर पाहिला आतेश याने मात्र झेल चांगला टिपलाय. गोलंदाजी चांगली सुरेख पाहायला मिळते किशोरची. किशोरने मात्र पहिला ब्रेक थ्रू दिला. शून्य धावेंवर पहिला गडी बाद होतोय. 31 धावा करावायच्या आहेत. 30 धावा त्यांनी स्कोर बोर्ड वर लगावल्या होत्या. 31 धावा तुम्हाला जिंकण्यासाठी हव्या आहेत. दुसरा बॉल यावेळेला हवेत बॉल आहे. फिल्डर बॉल खाली येईल का पोचेल का पोचलाय परंतु झेल सोडतोय आणि झेलचं रूपांतर पाहायला मिळतंय चौकारामध्ये. इथे बघा वारंवार आम्ही सांगतोय झेल टिपलात तर मॅच तुम्ही जिंकू शकता. आता इथे गोलंदाजी करताना किशोर चांगली गोलंदाजी करतोय गणेश सर परंतु सपोर्ट मिळत नाहीये तो फिल्डरांचा. तुम्हाला सपोर्ट द्यावा लागेल. इथे जो लॉंगॉनला फिल्डर तैनात होता आउट ऑफ सर्कल आणि तो बरोबर फिल्डर जो बॉल खाली आला होता तो मात्र झेल सोडतोय. इथे झेल नाही तर तुम्ही इथे मॅच सोडल्यासारखं होईल. कारण हा फलंदाज आता मात्र पुढे काय करतोय कारण ही त्याला सुवर्ण संधी आले तो असा तर बाद झालेला आहे. परंतु जाता जाता काय उद्ध्वंस माजवेल या मैदानात ते मात्र पाहणं गरजेचं असेल. पुढे पुढचा चेंडू यावेळेला हाफ ट्रॅक बॉल आणि अपेक्षेपेक्षा बाउन्स झाला हा बॉल किशोरचा आणि सरळ जातो यष्टांच्या मागे. डॉट बॉलची घोषणा पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय त्यामुळे धावसंख्या असेल धाव फलकावर फक्त 4. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. बेंडेड आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी किशोरला पाहिलं परंतु इथे नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अक्षय. अक्षयचा हा बॉल आपण पाहतोय हा ट्रॅकर बॉल होता किशोरचा त्याला मात्र त्याने उडवलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. 6 धावांसाठी येतोय षटकार. अगदी हा जर स्ट्रोक जर पाहिला गणेश सर तर मात्र हार्दिक पटेलची
हार्दिक पांड्याची इथं जरूर आठवण केली गेली. कधी कधी हार्दिक पांड्या असा स्ट्रोक खेळतो आणि तो इथं पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र अक्षयच्या बॅटमधून षटकार. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि त्याला मात्र बघा बॅटची एज लागल्यानंतर यश त्यांच्या मागे बॉल जातोय. म्हणजे फाईन लेगचं क्षेत्र आहे तिकडे जातो. परंतु सध्या डीचं जे मागचं क्षेत्र आहे ते घोषित क्षेत्र असल्यामुळे एकच धाव मिळेल. एका धावीने दहा फलक 11 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. सुरुवातीला धक्का दिला होता किशोरने. मगाशी त्याचाच उल्लेख करत होतो की अक्षयचा अडचण सुद्धा दूर केला होता किशोरने. परंतु झेल सोडल्यानंतर त्यांनी षटकार मारलाय. म्हणून मी सांगतो एकदा संधी दिली त्या संधीचं सोनं करतोय अक्षय. हवेत बॉल आहे, हवेत बॉल आहे, परंतु डीच्या झोन मध्ये हा बॉल जाईल. त्यामुळे एकच धाव मिळेल. 12 धावा. किशोरने चांगली गोलंदाजी केली होती. परंतु त्याला सपोर्ट जर दिला असता त्या फिल्डरने जो लॉंगनला फिल्ड करत होता. कुठं होता? तिकडे गेला होता तो संकेत. संकेत हा फिल्डर लॉंगनला तो फिल्डिंग करत होता. जर त्यांनी झेल टिपला असता तर मात्र आपल्या संघाला नक्कीच कुठेतरी मी असं म्हणेन चान्स आला असता. चान्स होता, चान्स सोडला गेला. बघा तुम्ही संधी जसं आपण बोलतो की एकदा संधी ही दरवाजा ठोठवत असते तेव्हा त्यांना आत घ्यायचं असतं. परंतु जर त्या संधीला तुम्ही आत नाही घेतलं म्हणजे दरवाजा खोलणार नाहीत तर मात्र संधीला जर परत पाठवलं तर मात्र तुम्हाला अडचणीला सामोरं जावे लागेल. म्हणजेच काय तर तुम्हाला नक्कीच घरचा प्रवास हा करावा लागेल. कारण इथे तुम्ही कुठलंही स्टेज खेळताय तर नॉकआउट पद्धतीने सामने खेळताय. इथे तुम्ही साखळी पद्धतीने मॅच खेळत नाहीये तर नॉकआउट पद्धतीने ते मॅच खेळताय. म्हणजे हरलात की घरी जायचं, जिंकलात तर मात्र इथे मैदानात थांबायचं आहे. परंतु इथे बघा पहिलं षटक हाताळण्यासाठी किशोर आला. दोन धक्के जरूर त्यांनी दिले असते परंतु बॅडलकने म्हणून त्या किशोरचं फिल्डरनी सपोर्ट दिला नाहीये. सध्या तरी त्याचं षटक संपलंय. 12 धावा दहा फलकावर आहेत आणि एक फलंदाज जो बाद झाला तो म्हणजे आर्यन. आणि सध्या एक फलंदाज बाद. धावसंख्या आहे 12. दुसऱ्या षटकासाठी विकास गोलंदाजी मार्कवर. सर ओ सर यावेळेला विकासचा बॉल आपण पाहतोय. बॉल आदळला डावखुरा फलंदाज विशालच्या अंगावर. अरे इथे बॉल म्हणजे या बॉलवर कोणती धाव मिळत नाहीये. डॉट बॉल. धावसंख्या आहे 12. दुसरं सत्र चालू आहे. पहिल्या सत्राचा खेळ पाहिला. 30 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्या. 31 धावांचं टार्गेट सेट केलं वेळापूर संघासमोर. आणि वेळापूर संघ इथे मात्र पहिलं षटक संपलेलं आहे आणि त्या षटकामध्ये तब्बल त्यांनी 12 धावा ठोकल्या. आणि आत्ता मात्र दुसरे षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल निर्धाव, दुसऱ्या बॉलसाठी मार्गस्थ होईल गोलंदाज विकास. डावखुरा या फलंदाजाला बघा काय बॉलिंग करतोय. चांगली पिच झाल्यानंतर बॉल काही करायच्या आत येत त्यांच्या मागे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. आणि जर रिप्लायमध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय विकास. आपल्या संघासाठी गरज आहे आणि तशी गोलंदाजी करतोय विकास. काहीतरी सूचना देत आहेत स्ट्राईक पंच. तर गोलंदाजीसाठी तयार. यावेळेला मात्र आपण पाहतोय पूल केलाय. थोडासा बॅकफुटवर गेला आणि डीप स्क्वेअर लेगला जो फिल्डर तैनात आहे बरोबर त्याच्या दिशेला फील करेपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावीने धाव फलक असेल. धाव फलकावर 13. परंतु तीन चेंडूंना फेस केल्यानंतर एक धाव अर्जित केली ती विशालने. म्हणजेच त्यासाठी एका धावीने त्याने अकाउंट ओपन केलंय. परंतु त्यासाठी त्याला तीन बॉल खेळावं लागली. माफ करा विशाल इथे आमच्या गुणलेखाकडे इथे विशाल लिहिले त्यामुळे आम्ही विशाल सांगितलं. परंतु कोणाचं महेश आहे. पुण्याचे एकदा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तो महेश खेळाडू आहे. डावखुरा खेळतोय तो. थोडस गुणलेखाकडून मिस्टेक झाली आणि त्यामुळे मला ते बोलावं लागले. परंतु चला ठीक आहे. यावेळेला हवेत बॉल आहे. बॉल उंच परंतु बघूया बॉल खाली. फिल्डर होता परंतु मी असं बढेल थोडासा फिल्डर इथे खराब फिल्डिंग करतोय आणि इथं येतो वन बाउंड सीमारेषा पलीकडे. झेल होता, झेल घेत नाहीये. वारंवार इथे झेल सोडले जात आहेत आणि कदाचित त्या फिल्डरला सूर्य जो समोर बरोबर सकाळच्या 17 मध्ये जो पूर्वेला सूर्य उगवलाय
तो कदाचित त्याला अडसर त्याचा ही येतोय किंवा त्याचं जे सूर्याचं जे किरण आहे त्याचा त्याला त्याच्या डोळ्यावर नक्कीच मी म्हणेन त्याचा प्रभाव पडला आणि त्याभोवताला त्याला झेल घेता आला नाही. तो फिल्डर आपण जर पाहिलं तर अरुण आहे जो काऊ कॉर्नरला तैनात आहे आणि तो इथे झेल सोडतोय. परंतु बघा एक एक झेल एक एक धाव किती महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. ती नक्कीच तुम्ही जेव्हा पराजयाला सामोरं जाता किंवा पराजय आपला संघ एखादा पराभूत होतो तेव्हा मात्र एक एक धावाची आणि एका एका झेलाची महत्व ते नंतर कळतं. परंतु सध्या आपण जर विचार केला दहा फलकावर तर वेळापूर संघाची धावसंख्या आहे दहा फलकावर 17 लॉस ऑफ वन विकेट. सेकंड ओव्हर आपण पाहतोय चालू आहे. आता मात्र पाहतोय डाव्या एसटीच्या बाहेर बॉल पी झाल्यानंतर पंचांनी मात्र वाईडचा इशारा दिला आहे त्यामुळे एकच धाव असेल. एक अवंतरीच्या स्वरूपात एक धाव 18 धावा. स्ट्रोक चांगला आहे परंतु बॉल जाईल कुठे. पंचांचा इशारा आमच्या दिशेने जरूर येईल एका धावेसाठी त्यामुळे एकच धाव असेल या स्ट्रोकवर. एका धावेने 10 फलक 19 दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक फलंदाज बाद 19 धावा. आता बघा सगळ्याच सत्र आहे परंतु मी सर्वांना माझ्या नेहमी समालोचनाच्या दरम्यान मी ही सूचना देत असतो जेव्हा जेव्हा उन्हाचा जेव्हा तडाखा वाढत जातो किंवा ऊन येतं जास्त गरमी जेव्हा ग्राउंडमध्ये असते कारण आपण बघा ग्रास कमी असतं आपल्या ग्राउंडमध्ये शक्यतो क्लेचं ग्राउंड आपलं असतं म्हणजे मातीचं मैदान असतं अशा वेळेला मातीचा तो मातीसुद्धा तापलेली असते ग्राउंड तापलेलं असतं अशा वेळेला तुम्ही आणि वरून सूर्य तुमच्या डोक्यावर तळपत असतो अशा वेळेला तुम्ही पाणी सातत्याने प्यायचा विचार जास्त करा म्हणजे पाणी जास्त प्या आणि ते बसून पाणी मित्रांनो पीत जा कारण डिहायड्रेशनचा तुम्हाला त्रास होऊ नये कोणत्याही खेळाडूला याची अपेक्षा याची तुम्ही नक्कीच काळजी घ्या आणि ती काळजी घेतलीच गेली पाहिजे कारण जेवढं तुम्ही जास्त तुमच्या शरीरात पाणी जाईल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असेल. नक्कीच याचा अवलंब करतील या माझ्या सूचनेचा. परंतु येऊ या तिसऱ्या षटकासाठी. अरुण तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर अरुण आणि पाहायला भेट मिळेल महेश डावखुरा फलंदाज ज्याला आम्ही मगाशी यावेळेला हवेत बॉल आहे झेल खाली तीन तीन खेळाडू जरूर आले परंतु बघा झेल टिपला जात नाहीये वारंवार इथे गणेश सर झेल सोडले जात आहेत. खरा फिल्डिंगचा नमुना इथे पाहायला मिळतोय मैदानाच्या आत आणि इथे धावा दोन घेतल्या जात आहेत. दोन धावेने धावसंख्या असेल धाव फलकावर 21 लॉस ऑफ वन विकेट. खरं म्हणजे गोलंदाजी चांगली करतायत गोलंदाज परंतु त्यांना सपोर्ट मिळत नाहीये फिल्डरांचा. यावेळेला डिफेन्स फक्त पुश केलाय बॉल चांगला होता त्यामुळे त्याचा सन्मान बॉलचा केलाय फलंदाज महेशने आणि इथे फक्त एकच धाव मिळेल फॉरवर्ड शॉट लेकला तिथे फिल्डर आला फील केला तर पुढे एक धाव एका धावेने 22 धावा. एक फलंदाज बाद झालेला आर्यन मैदानाच्या आतमध्ये बाहेर तंबूच्या दिशेला आपण पाहतोय तो डगआउटमधून मात्र तो मॅचचा आनंद घेताना. परंतु त्याचे सहकारी जे आहेत महेश आणि अक्षय ही चांगली फलंदाजी करतायत भले जीवदान भरपूर त्यांना मिळालेले आहेत. अक्षयला मिळालेला आहे त्याचा त्यांनी फायदा उठवलाय. महेशला जीवदान आत्ताच मिळालंय परंतु मी असं म्हणेन त्याचा मात्र फायदा उठवतायत हे दोन्ही फलंदाज. पुढचा बॉल फुल टॉस बॉल बीमर होता यावेळेला नोचा इशारा जरूर पाहायला मिळेल पंचांच्या माध्यमातून आणि एक धाव सुद्धा ऍड होईल 23 धावा 23 वन विकेट. आपण पाहतो 23 धावेसाठी त्यांना एक गडी जरूर गमवावा लागलाय परंतु सुस्थितीत आहे हा संघ आणि यावेळेला येतोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून साधावींसाठी षटकार. फ्री हिटचा बॉल होता त्यामुळे एक पर्वणी होती या फलंदाजाला फ्री हँडने खेळण्यासाठी आणि तिथे मात्र त्याने षटकार खेचलाय. साधावींसाठी धावा 29 असतील जिंकण्यासाठी दोन धावांची आवश्यकता परंतु त्यासाठी पुरेसे चेंडू आहेत म्हणजे एक षटक आणि काही चेंडू शिल्लक असेल.
यावेळी अक्रॉस द लाईन म्हणजे आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न झाला असफल. आता मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगला टप्पा चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. अकूट टप्प्याचा बॉल आणि हा मात्र वाईडचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. एकदा ऍड होईल, स्कोर लेवल झालेला पाहायला मिळेल. 30 धावा वेळापूर संघाच्या. रिव्हर्स अटेंड केला, एका धावीची आवश्यकता होती आणि या रिव्हर्सच्या स्ट्रोकवर मात्र एक धाव मिळते एका धावीने. 31 धावा आणि हा सामना वेळापूर संघ हा विजयी ठरतोय आजच्या या दुसऱ्या सामन्यामध्ये आणि या सकाळच्या सत्रामध्ये. नक्कीच वेळापूर संघाचं अभिनंदन असेल, त्याच्या संघनायकाचं अभिनंदन असेल, त्यांच्या मार्गदर्शक किंवा त्यांचा जो कोच असेल त्याचंही अभिनंदन असेल. आणि नेक्स्ट मॅचसाठी मी विनंती करतो हरचंदी एस एस सी देवळी या संघाला. दोन्ही संघनायकाचे जे तर आत्ताच आमचे आयोजक आम्हाला थोडासा बदल सांगतायत या हर